हेलो एवरीवन आणि आता गुड गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालं ऑलरेडी दुपारचे वाजले आहेत 2 आणि आम्ही जेवायला थांबलो आहे तर तुम्ही विचारलं असं आज आम्ही कुठे चाललो तर ॲक्च्युली आम्ही चाललो घरी रिटर्न व्हिडिओ करायचा काही प्लॅन नव्हता सकाळी सगळं असं इमोशनल ॲटमॉस्फिअर होतं कारण गावावर येताना नेहमी असंच असतं पण आता आम्ही कुठेतरी जेवायला थांबलो चांगलं ठिकाण आहे तर म्हणलं आपण थोडं शूट करूया म्हणजे सगळ्यांना इन्फॉर्मेशन पण देता येईल आणि चांगली प्लेस आहे खेड शिरा पूर्ण रे पुणे बँगलोर हायवेला जो आपल्याला टोल लागतो खेड शिवापूर तो क्रॉस केला म्हणजे तूच मुंबई येताना तो क्रॉस केला की लगेच लेफ्ट साईडला आणि जर तुम्ही टुवर्ड्स कोल्हापूर जाताय तर टोल नाक्याच्या आधी राईट साईडला तिथे खूप सारे हॉटेल्स आहेत लाईक फूड मॉल कसा म्हणतो त्या टाईपमध्ये आहे पण हॉटेल्स आणि शॉप्स वगैरे आहेत मी नंतर तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेनच आता आम्ही जिथे आलो आहोत ते आहे तात्यांचा ढाबा इथे ॲक्च्युली इथली स्पेशालिटी आहे थाळी तर आम्ही पण थाळी ऑर्डर केले आता बघूया टेस्ट कशी आहे ते आम्ही सांगतोच तुम्हाला आम्ही 8:30
आज चाललोय, काय काही नाही. आणि कसं उद्या संडे आहे त्यामुळे लगेच ऑफिसला जायचं किंवा असं काही ते पण घाई नाही. तो आज आराम करून आलेला आहे. बॅक होम. आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता वाजले आहेत 8. आम्ही आलो 6 वाजता. मध्ये जेवायला थांबलेलो तेव्हा 1 तास आम्ही थांबलेलो, त्यामुळे लेट झाला ऑब्व्हियसली. अदरवाइज आम्ही 5 आधी आलो असतो, बट इट्स ओके. आमच्या रनिका होती त्यामुळे आम्ही पण आरामात आलो, जास्त घाई घाई नाही केली. सकाळी 8 निघालेलो, सकाळी 9 निघालेलो आणि संध्याकाळी 6 आलो. म्हणजे किती तास बोलू शकतो, 12, 8, 9 तास. 9 तास, त्याच्यामधला 1 तास लंच आणि मध्ये 1 हॉल्डी घेतलेला आधी ऑलरेडी, 6 पिण्यासाठी 15 मिनिटं, तेवढाच. तर 8 तास तर नॉर्मली लागतात आम्हाला यायला. माझ्या मस्त सगळ्यांनी आंघोळ केलेली आहे, कारण आपण भले गाडीने ट्रॅव्हल करू, बसने ट्रॅव्हल करा, ट्रेन करा किंवा फ्लाईटने करा, बट प्रवासाचा एक कंटाळा येतो, थकवा येतो. पण मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली, फ्रेश झालो. चहा वगैरे आम्हाला समोरच्या काकीनेच दिल्या, मेघा काकीने. आणि चहा पण झाला आणि जेवण पण त्याच देणार आहे, जेवणाचं पण काही टेन्शन नाही आहे. आता आम्ही सगळं मेन जो टास्क आहे तो आहे अनपॅकिंग करायचा. आणि आम्ही मस्त गावातून ताज्या ताज्या भाज्या आणल्या आहेत, त्यातल्या काही भाज्या आमच्या शेतातल्या आहेत. तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघितला सुद्धा असेल की आम्ही लाल माठची भाजी जी होती ती आमच्या शेतातून घेतलेली होती, तर ती आम्ही आणलेली आहे. प्लस कोथिंबीर सुद्धा आणले आणि काही भाज्या आम्ही विकत आणल्यात गावावर. तर मी तुम्हाला त्याला भाज्या दाखवते. आहे आमचं सगळं सामान, तर या सगळ्या बॅग्स अनपॅक करायच्यात. सगळ्याकडे पसारा आहे, सो सॉरी फॉर द मेस. हे आमच्या आत्याने दिलंय भेट, त्याच्यामध्ये पण काय काय आहे ते सगळं काढायचं आहे. कपडे अनपॅक करायचेत. ऑलरेडी एकदा मशीन लावलेली आहे, त्याच्यामध्ये सकाळचे सगळे जे कपडे होते जे काल आम्ही घातले ते सगळे यूज वॉश झालेले आहेत. बाकी सगळे जे आहेत जे राहिलेले आहेत आता ते उद्या करायचे. आणि ह्या आहेत आता भाज्या. तर ही आहे आमच्या शेतातली लाल मठची भाजी एकदम फ्रेश. प्लस आम्ही थोडीशी कोथिंबीर पण आणले आणि बाकीच्या भाज्या आम्ही तिथूनच विकत घेतल्यात, हणीलोजमधून. गावच्या ताज्या ताज्या भाज्या, वांगी आहेत, मेथी आहे. आमच्या घरी कारलं पण आणलंय आम्ही. अजून काय आणलंय आमच्या आत्याने? मस्त लिंबू पण दिलेत झाडाचे. सो आता हे सगळं आम्ही सॉर्ट आउट करतो. सो या भाज्या आम्ही आमच्या नेबर्ससाठी पण आणल्या आहेत सगळ्यांना द्यायला, मस्त ताज्या फ्रेश. तो त्यांना पण देऊन टाकतो आणि बाकी आम्ही पॅकिंग करतो. सो बाकी भेटूया थोड्या वेळाने. सो अर्निका मॅडम खूप दिवसांनी तिला बेडवर लोळायला मिळते तिच्या म्हणून लोळते. अनिका पडशील ना बाया, हे इकडे बघ, बघा कशी क्रीम तिने कुठे कुठे लावून घेतले. आरू से हाय, से हाय, हाय. मस्त अनिकाची आंघोळ झाली, फ्रेश झाली आता आणि खेळत आहे मॅडम. दे अर्निका मॅडम आल्या आहेत आमच्या, भाजी नीट करायला मदत करतायत. अगदी एक एक स्टिक देते मला, मध्ये मध्ये स्वतः पण काय देत राहतात. बघू भाजी नीट, कोथिंबीर किती नीट करून देते. आधी मला अर्निका दे. अरे वा गुड गर्ल अनिका. आरू आरू फ्लँकीज दे, आरू फ्लँकीज दे, दे ना फ्लँकीज बाबा. नाही दे, बिझी आहे. तर आता मी पटकन कोथिंबीर नीट करून घेतो. बाकीच्या भाज्या वाईंड अप झालेल्या आहेत, सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि आता हा कचरा सगळा आवरायचा आणि जेवायचे. काकीने मस्त गरम गरम फ्राईड राईस दिलेला आहे, तर तुम्ही तुम्हाला थोड्याशा वेळात दाखवते.
आमचं जेवण आलेलं आहे. काकीने दिलाय मस्त फ्राईड राईस. मॉर्निंग मी सर्व करायला घेतलेलं आहे आणि छान दिसतोय. त्याच्या मी मस्त गरम गरम खाऊन घेतो. आणि अनिका मॅडम येत आहेत आमच्या ॲज युजल तिचा खेळ. अनिका तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आजचा व्हिडिओ खूप छोटासा झाला असेल कारण खूप लेट चालू केला मी आणि आता मी खूप थकलो आहोत. तर अर्धं पॅकिंग अनपॅकिंग झालेलं आहे पण अजून कपड्यांच्या ज्या बॅग्स आहेत त्या बाकी आहेत. तर आता आम्ही विचार केला की थोडा आराम करूया कारण दिवसभर त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेलाय आणि उद्या संडे आहे तर आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. तर उद्या सकाळी आम्ही जे कपडे राहिले ते कपड्यांच्या बॅग्स फक्त अनपॅक करायचे राहिले. बाकी हाफ कपडे तर वॉश झालेले आहेत. बाकीचे उद्या राहिलेले आहेत ते सगळे वॉश होऊन जातील आणि राहिलेले कपडे ते आपापल्या जागी जातील. तर आम्ही मस्त थोडं रिलॅक्स करणार आहोत. टी व्ही बघणार आहोत. मी तर मस्त हेअर ऑइल करून हेअरला ऑइलिंग करून चंपी करणार आहे कारण थोडं भरपूर दिवस झालं असं हेअर ऑइलिंग केलंच नाही आहे. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चिल्ड्रन बाय. टेक केअर अँड लिव लाईफ हॅपीली. असं बोललं की अनिकाला खूप हसायला येतं.